कोल्हापुरातील लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी दसरा चौकातील शाखेचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा आज पार पडला. या सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती तर तरुण भारत समूहाचे सल्लागार संपादक आणि प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य परिवाराचे प्रमुख किरण ठाकूर यांची उपस्थिती होती. लोकमान्य सोसायटीचे व्हाईस चेअरमन अजित करगट्टी, CFO वीरसिंग भोसले, CEO अभिजित दीक्षित यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्याचे संचालक पंढरी परबसो यांनी प्रास्ताविक करून संस्थेचे रिजनल मॅनेजर दिलीप पाटील यांनी संस्थेची माहिती दिली. आदिवासी क्षेत्रातील 32 गावं दत्तक घेऊन त्यांना बांबूंपासून वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देणं, त्याचं मार्केटिंग करणं, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कॉम्प्युटर कपडे पुरवले जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या हस्ते श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील, मेजर जनरल सय्यद, कर्नल विजयसिंह गायकवाड, ब्रिगेडियर समीर साळुखे आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी मनोगत व्यक्त केलं. ग्राहकांना दाखवलेल्या विश्वासामुळे लोकमान्य सोसायटी लोकप्रिय झाली आहे. वाढलेल्या शाखा आणि डिपॉझिट पाहून या संस्थेचं भविष्य उज्ज्वल आहे असे गौरवद्वार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी काढले. तेव्हापासून या सोसायटीची प्रगती सातत्याने चालू आहे, लोकमान्याची प्रगती सातत्याने चालू आहे आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं आता ती प्रगती होऊन ती लोकमान्याहून आता लोकप्रिय झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आणखीन त्यांचे आता जर डिपॉझिटची फिगर्स वगैरे ज्या पाहिल्या तर कुठल्या कुठं जाऊन ते पोचलेत ते काही लक्षातही राहत नाही कोणाच्या, एवढ्या मोठ्या फिगर्स त्यांच्या सोसायटीच्या झालेल्या आहेत. आणि त्याच्या माध्यमातून सातत्याने अजूनही नवीन टीव्ही नवीन ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. त्याच्यावरच जेव्हा लक्षात येऊ शकतं आहे की ही जी फास्टेस्ट ग्रोईंग सोसायटी आहे ही कुठे जाऊन पोहोचू शकते. लोकमान्य संस्था टूर्स अँड ट्रॅव्हल्स शिपिंग उद्योग या क्षेत्रात सुद्धा अग्रेसर बनत असून 27 वर्षात 50 कोटीपेक्षाही जास्त देणगी लोकमान्य संस्थेने दिली आहे. भविष्यात कोल्हापूरमध्ये शिक्षण संस्था काढण्याचा विचार असून कोऑपरेटिव्ह फार्मिंग संकल्पनेतून लवकरच एक रोल मॉडेल निर्माण करून त्याद्वारे शेतीमध्ये क्रांती करण्याची नियोजित आहे. शिवाय लोकमान्य सोसायटी ही नंबर 1 सोसायटी असून देशाला आदर्श दाखवणारी सोसायटी ठरेल असा विश्वास लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर यांनी व्यक्त केला. कारण आम्ही गुंतवणूक केलेली आहे, आमची जमिनीत गुंतवणूक आहे आणि जमिनीत गुंतवणूक म्हणजे सोनं असतं, लक्षात ठेवा. जमिनीतली गुंतवणूक वाढतच जाते, कधी कमी होत नाही. आणि त्यामुळे खात्री बाळगा की कुठल्याही बँकेपेक्षा आम्ही भक्कम आहोत. बँका काही वेळेला बुडाल्यात, सोसायट्या बुडाल्यात, पण आज लोकमान्य सोसायटी ही नंबर 1 आहे आणि या देशाला एक आदर्श दाखवणारी संस्था लवकरच आम्ही करणार आहोत. आणि शेतीमध्ये सुद्धा क्रांती करण्याच्या दृष्टीने मग कोल्हापूर जिल्ह्यात, बेळगाव जिल्ह्यात, त्याचबरोबर गोवा येथे आम्ही एक्सपोर्ट युनिट काढू. कोकणामध्ये सुद्धा चांगल्या तऱ्हेने आंबा जो एक्सपोर्ट होऊ शकतो आणि त्याच्यातनं कोकणचा कॅलिफोर्निया होईल अशा तऱ्हेची योजना आमच्या समोर आहे. फक्त आम्हाला जनतेची साथ पाहिजे. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे असिस्टंट रिजनल मॅनेजर राजाराम पाटील यांनी आभार मानले. यावेळी संचालक गजानन धामणेकर, सुबोध गावडे, सिनियर मॅनेजर अरविंद जाधव, स्वाती चौगुले, स्वप्नील पाटील, महेश कुंभार, सुशील पाटील, केदार पाटील यांच्यासह लोकमान्य सोसायटीचे ग्राहक उपस्थित होते.